नमस्कार, मी निवेदिता करळकर. आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीचा शिवले मसाला दाखवणार आहे. तर त्यासाठी आम्ही शिवले आसरा बाजारातून आणलेले आहे. तर हे 200 रुपयाचे आहेत शिवले. तर आता मी तुम्हाला ना ते कसं साफ करायचं ते दाखवणार, आणि नंतर मग ते कसं बनवायचं ते पण दाखवते. पहिल्या आधी ते कसं ते आतलं माष्टा काढायची, एक शिपी करायची आहे ना, तर ते कसं कशी खोलायची ते पण दाखवते. पहिल्या आधी धुवून घेऊया. दोन पाण्याने असं धुवून घेऊया आणि मग ते आपण ते छुरीने खोलून दाखवतो. हे आपण शिवले धुतलेली ना, ते आता आपल्याला करायचे आहेत ना, त्यासाठी आपल्याला एक शिपी काढून घ्यायला लागेल. ते अशी करलायला लागतात, अशी ते विळीवरच करावी लागतात. हे असं काढायचं, ती माष्टा अशी काढावी लागतात. हे काढल्यानंतर मग आपल्याला ते मसाला घालून बनवावे लागतात. त्यासाठी असं ते कापावी लागतात. काही लोक असं पण करतात, काही लोक गॅसवर ते शिजवून काढतात, ते पण सोपं पडतं. तसं केलं तरी चालतं, पण मी आपली एक पारंपरिक पद्धत दाखवली तुम्हाला, शिवले कशी करलायची, असं याची करलायची असतं. जसं गॅसवर थोडं पाणी ठेवायचं आणि ते शिजवून पण घेऊ शकतात. ती सोपं आहे. हे असं करायचं. असं हे आता शिवले मी सगळ्या करलून घेते. याला करलणं म्हणतात. करलून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते याची रेसिपी, की कसं करायचं शिवल्या मसाला. ते मग दाखवते तुम्हाला. त्यासाठी मग मला सगळी तयारी करावी लागणार, खोबरं कातून घ्यावं लागणार. मसाला तयार करताना पण दाखवेन मी तुम्हाला. हे सगळे मी आता करलून घेते, मग तुम्हाला दाखवेन. या बघा, आता शिवल्या मी करलून घेतलेल्या आहेत. आता ते मी तुम्हाला आता बनवून दाखवते, आणि त्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे. आता हे बघा, 3 कांदे मी कापून घेतलेले आहेत, बारीक चिरून घेतले आहेत. थोडासा कढीपत्ता घेतला आहे, थोडी कोथिंबीर चिरून घेतली आहे, आणि आलं लसणाची पेस्ट घेतली आहे, आणि थोड्याशे हिरव्या मिरच्या कापून घेतल्या आहेत, आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे. आता मी तुम्हाला दाखवते करून. आता मी शिवले मसाला कसा करायचा ते दाखवते आहे. त्यासाठी मी कढई ठेवली आहे गॅसवर, हाय फ्लेमवर ठेवलेली आहे. आता मी तेल घालते त्यात. 2 चमचे, मोठे 2 चमचे तेल घालायचं आहे. हे बघा, आता त्यात मी हाय फ्लेम आहे तर बारीक चिरलेला कांदा हा घालते. कढीपत्ता पण टाकला त्यात. परत ते जास्त भाजायचा नसतो, थोडासा लालसर करायचा आहे, जास्त पण नाही लाल करायचं. सारखं परतत राहायला लागणार, कारण ते खाली चिकटत राहतं ना, कांदा करपायला नाही द्यायचा.
कांदा झाला. आता मी ना आता त्या मिरच्या इथे टाकते. आपल्याला जसं तिखट पाहिजे तशी मिरच्या घालायच्या. मी तीन मिरच्या घातल्या आहेत कारण ते तिखट आहेत. तुम्हाला जसं हवं तसं तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. तरी तीन चार मिनिटं हे परतायला लागतं. तीन चार मिनिटांनी ते कांदा नरम झालाय. जास्त पण लाल नाही करायचे. कांदा नरम होईपर्यंत परतायचे. आता ही आलं लसणाची पेस्ट घालते. आलं लसणाची पेस्ट घालून थोडं परतायचे. थोडी हळद घालते कलर येण्यासाठी. आणि थोडं मीठ. याच्यात पण मीठ थोडं कमीच घालायचं कारण शिवल्यांमध्ये मीठ असतं ना, खारट व्हायला नको. त्याच्यामध्ये या शिंपल्या घालूया. गॅस बारीक करा थोड्या वेळासाठी. हे पाणी पण घालायचंय. कोथिंबीर घालते आणि एक कोबी. थोडा वेळ झाकण ठेवूया. मग वाफ लागल्यावर ते शिजतील. वाफ आली आहे. दोन तीन कोकमं टाकूया म्हणजे जरा चव येईल. परत दोन मिनिटं ठेवूया वाफेवर. बघा चांगले शिजले. वाफ आली बघा. आता हे तयार झालेले आहे. हे तुम्ही तांदळाच्या भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ती सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे असं करून बघा घरी. हे असं करून बघा घरी आणि केल्यानंतर मला कमेंट करा कसं झालं ते सांगा. राहुल ए बघ कसं झालंय ते सांग. हा थांबा सांगतो. अरे खूपच टेस्टी झालंय.